नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव्ह न्यूज चॅनल. वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. सुप्रीम कोर्टाने काल डिमॉनिटायझेशन वरती असणारा निर्णय दिला. पिटिशन ज्यावेळेस दाखल केली त्यावेळेस बेंचवरनं जे वक्तव्य होतं ते असं होतं की वी डो वॉन्ट टू ॲड ऑइल टू दी फायर, म्हणजे आम्हाला असणारा जो भडका आहे तो अजून भडकवायचा नाही. म्हणजे ही सुप्रीम कोर्टाची ओरिजिनल कॉमेंट होती. अशी असणारी परिस्थिती आहे की जजमेंट ज्यावेळेस आलं त्यावेळेस जजमेंट हे 4-1 अशा रीतीने डिमॉनिटायझेशन त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलं. जजमेंटला जाण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा असणारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 असणारा जो कायदा आहे त्याचं प्रियॅम्बल मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो. ते प्रियॅम्बल असं म्हणतं आहे, टू रेग्युलेट द इश्यू ऑफ बँक नोट्स अँड कीपिंग ऑफ रिझर्व्स विथ द व्ह्यू टू सिक्युअर मॉनिटरी स्टेबिलिटी इन इंडिया अँड जनरली टू ऑपरेट्स इट करन्सी क्रेडिट सिस्टम ऑफ द कंट्री टू इट्स ॲडव्हान्टेज. म्हणजे प्रियॅम्बल असं म्हणतं आहे की नोट इश्यू करणं, त्याची देखभाल करणं आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्टेबिलिटी आणणं याची पूर्ण जबाबदारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सेक्शन 22 RBI ॲक्टचा, द रिझर्व्ह बँक हॅज द सोल राईट टू इश्यू बँक नोट्स इन इंडिया. आता हा जसा इण्याचा अधिकार आहे तशाच रीतीने एखादी सिरीज ही कॅन्सल करण्याचा सुद्धा अधिकार हा RBIला सेंट्रल बोर्ड नावाचा असणारा एक ऑर्गनायझेशन आहे विद इन दी ॲक्ट, त्यालाच हा अधिकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्टाने नुसते सेक्शन्स बघितले पण त्याचा गाभा बघितला नाही. गाभा हा आहे की करन्सी याची स्टेबिलिटी, मॉनिटरी स्टेबिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि मॉनिटरी स्टेबिलिटी असल्यामुळे नोट छापणं, कुठलीही सिरीज रद्द करणं आणि किती छापायच्या याचा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या कायद्याने या सेंट्रल बोर्डाला दिलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. एखादी सिरीज कॅन्सल करायची असेल तर हे बोर्ड रेकमेंड करतं केंद्र शासनाला. केंद्र शासनाची ड्युटी एवढीच आहे की ते गॅझेट करणं, त्यांना स्वीकारण्याचा अस्वीकारण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही. पण दुर्दैवाने जे चेक आणि बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, माझ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तांगड्यात तंगडं घालणं, अशी जी ह्या देशातली व्यवस्था होती त्या व्यवस्थेला या निर्णयाने छेद दिलेला आहे. छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आणि आर्थिक धोरण ठरवण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आला, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एकमेकांवरती डिपेंडेबल असणारी व्यवस्था ही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामुळे ही डिपेंडेबिलिटी घालवली. तंगड्यात तंगडं घालून जी व्यवस्था चालली पाहिजे होती ती आता चालणार नाही. तर डिमॉनिटायझेशन करण्याचा अधिकार हा RBIचा की सेंट्रल गव्हर्नमेंटचा
याच्याबद्दलचं असणारं उत्तर सरळ सरळ दिलेलं नाही, पण डिमॉनिटायझेशन जे केंद्र शासनाने केलं ते योग्य आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मेन गाभा जो आहे रद्द करण्याचा गाभा जो आहे, करन्सी बदलण्याचा गाभा जो आहे, याचा निर्णय RBI घेऊ शकते की सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊ शकते याच्या संदर्भातलं उत्तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये मिळत नाही. तर घेतलेला निर्णय योग्य आहे आणि त्याला असणारं त्यांनी जस्टिफिकेशन 7 मुद्द्यांवरती त्या ठिकाणी दिली अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920-30 साली प्रॉब्लम ऑफ रुपी हा जो ग्रंथ लिहिला होता, आपल्या इथली महागाई, आपला इथला चढाव हा जो सगळा चाललेला आहे तो याचं कारण की आपण आपल्या पैशाचं मूल्य काय, म्हणजे एक पैशाचं मूल्य काय हे आपण असं ठरवू शकलो नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण की केंद्र सरकार आणि RBI या दोघांमधलं भांडण जरी चाललं होतं तरी आर्थिक व्यवस्था व्यवस्थित चालली होती अशी असणारी परिस्थिती आहे. महागाईला आपण तोंड देतो याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याचबरोबर लोकांचं इन्कमही वाढतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे, आणि म्हणून कुठलाही परिणाम झाला नाही अशी असं आपण या ठिकाणी पाहतो आहे. पण यानंतर आता एक मोठा परिणाम होणार तो आपण असं लक्षात घ्या. जे डिसेंडिंग जजमेंट आलं आहे त्या डिसेंडिंग जजमेंट आपण जर वाचलं तर आपल्याला असताना दिसेल की डिमॉनिटायझेशन पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे. नॉन टॅक्सेबल करन्सी जी होती आणि त्या नॉन टॅक्सेबल करन्सीला टॅक्सेबल करन्सी करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला आहे असं म्हटलेलं आहे त्या डिसेंडिंग जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की 92% ऑफ दी नॉन टॅक्सेबल करन्सी ही पुन्हा जशीच्या तशी राहिली, ती काही टॅक्सेबलच्या लिमिटच्या आतमध्ये आलेली नाही, त्याच्यामुळे असणारं डिमॉनिटायझेशन हे टोटल फेल्युअर झालं अशी असणारी परिस्थिती आहे. या निर्णयाचा सगळ्यात वाईट परिणाम मी असणारं त्या ठिकाणी मानतो आहे, आणि तो म्हणजे नोटा रद्द करणं हा एवढ्याच पुरता मर्यादित राहिलेला नाही, तो त्याच्या पुढेही गेला. आणि तो म्हणजे दोन दृष्टीने रद्द करण्यापुरतं मी असताना बघितलं तर हे शासन लवकरात लवकर असं मला दिसतंय की 2000 नोटा रद्द करतील. काय का सुप्रीम कोर्टाला उत्तर द्यायचं आहे की 92% ऑफ दी नॉन टॅक्सेबल करन्सी ही तशीच्या तशी राहिली आणि आता ही नॉन टॅक्सेबल करन्सी पुन्हा टॅक्सेबलच्या लिमिटमध्ये आणायची असेल तर मला असं दिसतंय की मे महिन्याच्या आतमध्ये 2000 नोटा या रद्द केल्या जातील आणि पुन्हा काही समूहांपुढे हे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. याची दुसरी कलरही म्हणून त्या ठिकाणी मी असणारा मानतो आहे की 2000 नोटा आत्ताच आपण बघत असाल की चलनामध्ये कमी प्रमाणात येतात आहेत, छापल्या जातात आहेत या निश्चित आहेत. याचाच अर्थ की आपल्याला 500 रुपये नोटांचा तुटवडा दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. काका या 2000 नोटा सरकार रद्द करणार असेल तर ज्यांच्याकडे नॉन टॅक्सेबल करन्सी आहे ते पुन्हा 2000 होल्डिंग करण्यापेक्षा ते आता 500 रुपयामध्ये होल्डिंग करायला सुरुवात होईल आणि म्हणून 500 तुटवडा आपल्याला दिसेल आणि 2000 मार्केटमध्ये आपल्याला अधिक दिसतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे हा एक परिणाम मला त्या ठिकाणी दिसतो आहे. दुसरा परिणाम या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचा असा दिसतो आहे की करन्सीवरचा जो एक्सक्लुसिव्ह कंट्रोल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा होता तो आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती त्या ठिकाणी राहिलेला नाही,
तर तो आता केंद्र शासनाच्या हातामध्ये देण्याचा भाग त्या ठिकाणी झालेला आहे की जो निर्णय मी असं म्हणतोय कायद्याच्या पूर्ण विरोधात आहे. याचा धोका सगळ्यात जो आहे तो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आता आरबीआयला डायरेक्शन देऊ शकते की तुम्ही नोटा छापा. महागाई वाढली आहे, महागाई कमी करायची आहे, नोटा छापा लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. हा सगळ्यात मोठा धोका मी असं त्या ठिकाणी मानतोय. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.